तब्बल एकशे दहा तोळे सोने व दीड लाखांची रोकड लंपास करून चोरट्यांनी साजरे केले लक्ष्मीपूजन ओगलेवाडी करवडी फाटा परिसरातील बंद बंगला फोडत चोरट्यांनी एकशे दहा तोळे सोन्यासह दीड लाखांची रक्कम पळवली कराड पोलिसांची पाच पदके तपासकामी गतिमान करवडी फाट्याजवळ खरेदी विक्री संघाच्या पाठीमागे उद्योजक कैलासवासी वसंत खाडे यांचा साई हा बंगला आहे याच ठिकाणी त्यांचे वर्कशॉप व गारमेंट आहे वसंत खाडे यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले असून त्यांची पत्नी मुलगा प्रतीक व सून असे या बंगल्यात वास्तव्यास असतात दिवाळी सणानिमित्त प्रतीक सांगली येथे नातेवाईकांकडे गेले होते याच दरम्यान बंगला बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगला फोडून तब्बल एकशे दहा तोळे सोन्यासह दीड लाखांची रक्कम लंपास केली या जबरी चोरीमुळे कराड पोलीस प्रशासनापुढे मोठे आवाहन उभे राहिले आहे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर स्थानिक गुन्हा शाखेचे अरुण देवकर अशा वेगवेगळ्या पाच पथकांकडून सध्या या चोरीचा तपास सुरू आहे चोरीचा गुन्हा उघडकीस आल्यापासून सलग छत्तीस तास पोलीस अविश्रांत छापा टाकत कर चौकशी करत आहेत चोरीमधील संशयितांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे दिवाळी सण विधानसभा निवडणुका मुख्यमंत्र्याचा दौरा या पार्श्वभूमीवर झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा चा चा लावण्यासाठी पोलिसांनी आपले कसब पणाला लावले आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड